या बाळाला निमोनियाचा आजार आहे, फुफ्फुसामध्ये आजार झाला, उजव्या छातीच्या वरच्या फुफ्फुसात आवाज झाला, आजार झाला, याला लोबार निमोनिया म्हणतात. फुफ्फुसाचे तीन भाग असतात, त्याला तीन लोब म्हणतात, तीन हिस्सा, त्याचा वरचा हिस्सा भरला. सहसा हा न्युमोकॉकस नावाच्या जंतूंनी होतो आणि हा होऊ नये म्हणून लस मिळते. जर लस दिली सगळ्या मुलांना तर हा आजार होणार नाही. सरकार आज ही उत्तर प्रदेश वगैरे राज्यामध्ये देते कारण ती गरीब राज्य आहे, आणि महाराष्ट्रात देत नाही कारण महाराष्ट्र श्रीमंत राज्य आहे आणि केंद्राचा निम्मा पैसा महाराष्ट्र देतो. तर आम्ही आमच्या आमदारांना आणि सरकारला सांगितलं पाहिजे की आमच्या पैशाने जी लस देतात ती आमच्या पण मुलांना द्या. पण आपण झोपलेले मराठी माणसं आहे, हा आजार आहे, तर जागे व्हा आणि आज पंतप्रधानांना पत्र टाका की केंद्राला सगळ्यात जास्त पैसा महाराष्ट्र देतो, 40% पैसे. तर तुम्ही जे जे काय करता ते महाराष्ट्रातल्या मुलांना पण द्या. आपण झोपलो हा आजार आहे, जागे व्हा. धन्यवाद. डॉक्टर हेमंत जोशी, विरार.